नमस्कार. आज आपण एका भारतीय सुपरफूडबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आपल्या गुणधर्मामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य बदलले आहे. या सुपरफूडचं नाव आहे आवळा. आवळ्यातील औषधी गुणधर्मामुळे त्वचेपासून केसांपर्यंत शरीराला बरेच लाभ मिळतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व वेगवेगळ्या इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी ज्या गोष्टींचं सेवन आवश्यक आहे त्यामधील एक म्हणजेच आवळा. आवळ्यातील पोषक तत्वामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर टाकले जातात. आवळ्याची चव आंबट तुरट असते. यापासून बरेच पदार्थ तयार केले जातात. आवळ्याचा मुरंबा, कँडी, सुपारी या पदार्थांचं सेवन आपण करू शकतो. ज्या लोकांना ॲसिडिटी, गॅस, अपचन या समस्या असतील त्या लोकांनी आवळा चूर्णाचं सेवन अवश्य करावं. त्यामुळं ॲसिडिटीमुळं होणारी जळजळ शांत होते, पोट थंड व मेंदू शांत राहतो. आवळ्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यानं शरीर फिट राहण्यास मदत होते म्हणून बरेच आहारतज्ज्ञ व डॉक्टर आवळ्या खाण्याचा सल्ला देतात. आवळ्यात व्हिटॅमिन सी व लोह भरपूर प्रमाणात असते. हे घटक शरीराला ऊर्जा देतात, तसेच शरीराचा मेटाबॉलिक रेट संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळं शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही. आवळ्यातील पोषक गुणधर्मामुळं योग्य प्रमाणात भूक लागते, तसेच वारंवार भूक लागण्याची समस्या नियंत्रणात राहते. बऱ्याच आयुर्वेदिक कंपन्यांचा आवळा रस बाजारात मिळतो, पण रसांचे सेवन कसे व किती वेळा करायचे याबाबत तुम्ही तज्ज्ञांकडून योग्य माहिती घ्या. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर आवळ्याचा मुरांबा, चूर्ण किंवा कच्च्या आवळ्याचं सेवन करावं. आवळ्यातील फायबर पोट स्वच्छ करण्यास मदत करतं. नियमित आवळ्याच्या सेवनानं रक्ताभिसरण सुधारतं आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या पेशी वाढवतं. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या पेशींवर अवलंबून असते, त्यामुळे शरीरामध्ये या पेशी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीमुळं त्वचा, केस व डोळे यांना चांगला फायदा मिळतो. निरोगी आरोग्यासाठी आवळा चूर्णाचं सेवन मधाबरोबर करावं, पण हे किती घ्यावं हे पूर्णतः तुमच्या वयावर अवलंबून आहे. त्यामुळं डॉक्टरचा सल्ला घेऊनच या चूर्णाचं सेवन करा. सुंदर व चमकदार केसांसाठी आवळा पावडरचा हेअर मास्क म्हणून वापर करू शकता. त्यामुळं केस मजबूत होतात. आवळ्याच्या सेवनानं केसांच्या तक्रारी कमी होतात, मात्र आवळा फ्रीजमध्ये ठेवून कधीच खाऊ नका. आवळ्यामुळे रक्तशुद्धी होते, शुगर नियंत्रित राहते, पचनशक्ती सुधारते. मानसिक आरोग्यासाठी आवळा उत्तम आहे. केसांच्या वाढीसाठी आवळा मदत करतो. इतके सारे गुणधर्म एका आवळ्यामध्ये आढळतात, त्यामुळे याला सुपरफूड म्हणतात. आयुर्वेदामध्ये आरोग्यासाठी बरीच रसायनं सांगितली आहेत, त्यापैकी एक म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राश हा आवळ्यापासून बनवला जातो, ज्यामध्ये 40 ते 42 प्रकारच्या औषधी चूर्ण असतात, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात, मेंदूचं कार्य सुधारतं, हृदयाचे कार्य सुधारते. मी जे हे च्यवनप्राश वापरती आहे ते मी डॉक्टर अनिकेत पाटील सरांकडून घेतलं आहे, जे MD आयुर्वेद आहेत, आणि ते स्वतः त्यांच्या क्लिनिकमध्ये हे बनवतात. याची चव थोडीशी तुरट आहे बाहेरच्या च्यवनप्राशप्रमाणे, हे गोड नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डोंगरी आवळ्यापासून केलेलं आहे, जे आधी आपण बघायचो ना लहान असताना छोटे आवळे मिळायचे, तर त्यापासून हे बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. मी कुठलीही ॲड करत नाही आहे, पण मी हे जेव्हा खाल्लं तेव्हा खरोखरच त्याची जी ताकद आहे किंवा त्याचं जी टेस्ट आहे ती आपल्याला जाणवते. आणि बाहेरच्या च्यवनप्राशपेक्षा हे नक्कीच गोड नाही आहे, कारण की ह्यामध्ये जेवढी औषधं आहेत ते बाहेरच्या च्यवनप्राशमध्ये घालणं परवडत नाही. विकतचं जे च्यवनप्राश मिळतं त्यामध्ये साखरही भरपूर प्रमाणात असते आणि ते मोठ्या आवळ्यापासून केलेलं असतं, ज्यामुळे त्याचं वेट वाढतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा च्यवनप्राश तयार होतं तेव्हा त्यामध्ये गाईचं तूप घालणं महत्त्वाचं असतं, जे बाहेरच्या च्यवनप्राशमध्ये नसतं. पण ह्या च्यवनप्राशमध्ये गाईचं तूप आणि 40 ते 42 प्रकारची औषधी चूर्ण आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी साईडला त्यांचा नंबर देते आहे, तुम्ही त्यांना फोन करून त्यांच्याकडून ते मागवू शकता. याशिवाय आवळ्यापासून आणखी कोणते पदार्थ तुम्ही बनवू शकता त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याशिवाय याचा पुढील व्हिडिओ असेल आवळ्यापासून आपण तेल कसं तयार करू शकतो. यासारख्या आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.